पांढरेशुभ्र दात झाले म्हणजे ते मजबूत झाले असं समजू नका. तर खरंच सांगतो, तुम्ही पण एकदा बघा ते राख लावून बघा दातांना, हिरड्या किती मजबूत होतात. थोडंसं मीठ घालायचं आणि लावून बघा. गाईच्या शेणाचा जर याच्यासाठी उपयोग केला तुम्ही, तर तुम्हाला दातातली कोणत्याही प्रकारची कीड राहू शकत नाही. आता हे पण तुम्हाला सांगतो, ह्याच्यात सुद्धा म्हणजे माझ्याकडे सगळे फॉर्म्युले तयार आहेत बरं का, तुम्हाला सांगतो, पण मी कुठल्याही प्रकारचं औषध घ्या म्हणत नाही. तुम्हाला घरच्या घरी करा म्हणून सांगतोय, हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही, की तुम्ही घरच्या घरी करायचं. आता गाईचं शेण घ्यायचं आणि त्यामध्ये त्याच गाईचं गोमूत्र मिक्स करायचं, आणि हे थोडंसं तुम्ही पूर्वी बायका ते शेण लावायच्या, शेणी लावायच्या, गोऱ्या काय म्हणतात इकडे, हां, तर त्या लावायच्या माहिती आहेत ना. खास तुम्ही दात घासण्यासाठी त्या तयार करा, दात घासण्यासाठी जे शेण आहे ना त्यात गोमूत्र मिक्स करायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या गोऱ्या तयार करा वाळवा. ती गोऱ्याचं जर समजा आठवड्यातून एक किंवा दोन वेळा बास आहे, तुम्ही नंतर तुमचा ब्रश करू शकताय, पण हे जर गोऱ्या तुम्ही घेतलात आणि त्याचं जर समजा तुम्ही पेस्ट केलात, त्यात जाळ्याचं राख होते त्याची, ती राख जर घेतलात त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि त्याने बोटानी लावायचं बरं का, ते ब्रशनी लावू नका, हे पण सांगतो, ते बोटानी लावायचं आणि एक जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटं थांबायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वच्छ तोंड धुवायचं. नंतर तुम्ही तुमचं रेग्युलर पण वापरू शकता, पण त्या दिवशी मात्र ते वापरू नका, सुट्टीच्या दिवशी केला तरी चालेल. हे जर तुम्ही केला तर दातांना कीड लागणे किंवा हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांचे इथं बघा दातांचे तर आत जिथून दात सुरू होतात आणि हिरड्या संपतात, तर तिथं ती काट असतो ना, कड असते ना त्याची, तर तिथं बऱ्याच लोकांचं खूप लालसर झालेलं असतं बघा हीटमुळं, तर ही हीट सगळी निघून जाईल त्याच्यातून. आणि दातांना आज बऱ्याच लोकांना तंबाखू न खाता सुद्धा दातांमध्ये काटकी घालून, बरेच लोक ते जेवल्यानंतर बघा काडी घेतात, काय म्हणतात त्याला, टूथपिक माहिती आहे हो, मला माहिती आहे, पण विचार, मी रोज हॉटेलला जेवते मला माहीत नाही का, तर त्या काड्या घालून घालून ना खूप त्रास करून घेतात. तर आजपासून लक्षात ठेवा, ते घालायचं नाही, वाटल्यास ब्रश करा चालतंय, पेस्ट कोणतीही वापरा, पण ती काडी एवढी वापरू नका, त्याला काडी लावायला लागलीच, खरंच सांगतो, ते नाही वापरायचं. त्याच्यातून सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आज कॅन्सरचं प्रमाण खूप वाढायला लागलं आहे साहेब, त्याच्यामुळे आपण सारखं ते टोकरून 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 बघा की इतर प्राणी पक्षी कधी बघितले का, वाघ बघा शिकार केली खाल्लंय कच्चच खातो ना तो शिकार करून, आणि नंतर काडी घेतली नाही, दातात काढत नसलाय, बघितलंय कधी, ते काढत नाहीत, तसंच ते दात पण घासत नाहीत कधी, तरी त्यांचे दात मजबूत असतात. दात पडलेला प्राणी बघितलाय का, टोटल दातच पडलेत अजिबातच नाही, आहे का असा कुठला प्राणी, बघा ते ब्रश न करता त्यांच्याकडे सगळं आहे, आणि आम्ही एवढी काळजी घेऊन सुद्धा आपण आजारी आहे, आपण इकडून आजारी आहे जास्त करून, इकडून आजारी आहे जास्त करून, एवढं घाबरतो की काय बघायलाच नको, आणि त्याच्यासाठी काळजी मात्र घेत नाही. तर दातात काड्या घालू नका. बऱ्याच माता भगिनींना विनंती आहे, काडी नाही सापडली तर हातातली पिन काढतात नाही, त्यांना दात टोकरत बसतात, हे तर इतकं डेंजर आहे ना खरोखर. तुम्हाला असं जर असेल ना, सरळ दातच सगळे काढून घ्या, पाडून घ्या, तर ते करू नका. ते लोखंड असते, ते लागतंय ना तिथं, त्याचं काय तर विचार करा. आणि मग बरेच लोक येतात सकाळी सकाळी, माझं रक्तच येतंय सकाळी, मला ते दातच दुखतात, मला चावताच येत नाही, अहो तुम्हीच त्याला टोकरून टोकरून टोकरून, तुम्हीच बाजूचं त्याच्या त्याला भर घालायची सोडून तुम्ही त्याची भर पण काढून टाकताय, आणि त्यामुळे तुम्हाला हे त्रास होतात. तर म्हणून सांगतो की कुठल्याही प्रकारे असं नको, त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट ते गोमूत्र आणि शेण एकत्र करून शेणी त्याची गौरी लावायची, ती जाळायची, त्याचं राख घ्या, ते थोडंसं मीठ घालून ते आपण त्यानं आठवड्यातून एकदा करा. बघा कॅन्सर वगैरे दाताची काही होऊ शकत नाही, सगळ्यात फार मोठा इलाज आहे दातांसाठी, तुम्ही करून बघा आणि मग सांगा मला. असे कितीतरी घरच्या घरी इलाज करू शकतो आपण आणि बरे होऊ शकतो. आज आलं की बरेच लोक दाखवतात, साहेब हे पांढरे डाग झाल्यात, तिखट सहन होत नाहीत, चरचुरू लागलंय किंवा खूप दुखतंय, तर हे जे आहे ना हे कॅन्सरची लक्षणं असू शकतात. तंबाखू खाणाऱ्याला तरी मी पाया पडतो वाटल्यास खाऊ नका. माझ्याकडं पुण्यात एक जण आला होता, दाखवायला लागला,
तोंडात इतकं भरलेलं त्याच्या की कॅन्सर टोटल एवढा असा कॅन्सर आतपर्यंत पसरला आहे, मानेतून खालीपर्यंत आला आहे छातीपर्यंत. आता डॉक्टर म्हणाले की तुझं काय कापल्यानंतर तू बरा होशील ते सांग. सगळं भरलं आहे म्हणाले, तुला आता मरण्यापलीकडं पर्याय नाही. तो रडत माझ्याकडं आला. आता काय करणार तुला म्हटलं तंबाखू मीच उडून देत होतो, का खालीस बाबा. आणि वेळेत काळजी घ्यायची नाही कुठल्या गोष्टीची. एक एक जण तंबाखू तोंडात ठेवून तशीच झोप लागली तसंच झोपतात, त्याचं सगळं ते जात आहे. निकोटीनचं प्रमाण सवय लागलेली असते निकोटीन इंटेक करायची, तर ते प्रमाण थोडंसं थोडे दिवस त्रास होईल, पण नका करू तुम्ही, सोडून द्या सगळं. निकोटीनचं सवय मोडेपर्यंत ना त्रास होते, पण सोडून द्या, खरंच विनंती आहे. कॅन्सर एवढा वाढायला लागला आहे ना, त्याला कारणं पण मी सांगणार आहे तुम्हाला कसं आहे नाही काय आहे ते. तर म्हणून सांगतो की कुठल्याही प्रकारे पाठीमागं दरवाज्यात थांबल्यात त्यांना विनंती करतो, वरती जागा आहे वरती जाऊन बसला तर खूप बरं होईल. उभा राहून किती वेळ ऐकणार आहे, जागा आहे वरती बसा वरती. हां नाही पाठवलं गेले. तर ह्या खूप गोष्टी आहेत ज्या आपण पाळल्या पाहिजेत. कॅन्सरपासून मेन म्हणजे लांब राहा. कॅन्सरचा इलाज सहजासहजी होत नाही, कापून टाकलं तरी 2 वर्षानंतर तुम्ही केमो घ्या, रेडिएशन घ्या, काही करा, आणि 2 वर्षानंतर तुम्हाला आणखीन परत तो उद्भवतो आहे, त्याचं मल्टिप्लाय होऊन परत ते तुम्हाला त्रास देणार, हा फार मोठा राक्षस आहे. आणि हा राक्षस तुम्हाला संपवल्याशिवाय सोडत नाही. म्हणून विनंती आहे की होऊ नये म्हणूनच काळजी घ्या खरं तर. आणि याच्यासाठी पण मी सांगणार आहे, तर ते दातांचे कॅन्सर किंवा दातांच्यामध्ये जबड्यांच्यामध्ये काय होऊ नये याच्यासाठी गोमूत्र आणि शेण सगळ्यात बेस्ट आहे. वाटल्यास तुम्हाला अजून एक सांगू शकतो की अजून जर आपल्याला त्यातून बाहेर पडायचं असेल, ते दातांसाठी झालं, बॉडीत कुठंच आपल्याला काय होऊ नये असं वाटत असेल, तर बघा की तुम्ही गोमूत्र जर रोज 1 चमचा जर सकाळी सकाळी पिलात तरी खूप आहे ते गोमूत्र. 1 चमचा प्यायचं, त्याच्यावर कोमट पाणी प्या. पिताना सुरुवातीला कसं तरी होतंय, पण एकदा पिल्यानंतर ना नंतर त्याचा गोडसरपणा जाणवायला लागतो जिभेला. आणि 4 ते 5 दिवस आपल्याला त्याची सवय नसते म्हणून कसं तरी वाटतंय. माणसं दारू प्यायला बघा, सवय नसताना ते गोमूत्रापेक्षाही वाईट लागतं म्हणे. तर ते प्यायला मात्र माणसं ते काय काय गोड गोड त्यात घालतात आणि पितात, खरं पितात एवढं खरं आहे. नका करू असं, गोमूत्र प्या आणि बघा कॅन्सरपासून लांब राहा. आज गर्भाशयातले कॅन्सर, पोटातले कॅन्सर, अल्सर किती वाढलंय प्रमाणे, आज मूळव्याधीचं प्रमाण किती वाढलं हे कुठेतरी थांबव, याच्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. तुम्ही एवढं करून बघा, खरंच फार आपल्याकडं सहज अवेलेबल होणार आहे. आता मगाशी तुळस दिली मला साहेब, आणि तुळशीचं पण फार प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. आता मगाशी येता येता एक पेशंट बघून आलो, ताप डोक्यात गेलाय त्यांच्या म्हणून सांगितलं. म्हणणार नवीन काय सांगितलं, प्रत्येकाच्या डोक्यात ताप जातोय कधी नाही कधी, जातोय की नाही, राग येतोय की नाही कधी ना कधी, त्याला काय म्हणतोय आपण. पण विनंती आहे बरं का, रागवू नका. जी माणसं जास्त चिडचिड करतात, जास्त रागवतात, त्यांच्या बॉडीमध्ये तेवढे जास्त टॉक्सिन्स जमा व्हायला लागतात. आणि हे सायन्स प्रूफ सायन्सनं प्रूफ केलेलं आहे की जितकी चिडचिड असेल ना तितका माणूस आजाराने भरलेला असतो बघा. आणि जेवढा आजाराने भरलेला असतो तेवढा माणूस जास्त चिडचिड करतो, कारण टॉक्सिन्स बॉडीमध्ये जास्त असतात, अनावश्यक घटक जास्त असतात. तरी अनावश्यक घटक काढण्यासाठी सुरुवातीला पेशन्स ठेवून बसायचे, शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. तर हेही तुम्हाला सांगतो. तर चला, टॉक्सिन्स काढण्यासाठी, अल्सर काढण्यासाठी शक्यतो करून अजून एक सांगेन की सगळ्या भाज्या एकाच सुरीनं आपण चिरतो बघा, तर चिरू नका, निवडून घ्या, हाताने तोडून ते पानं पानं काढा. थोडा वेळ लागेल पण चांगलं तुम्ही देऊ शकता घरच्यांना सगळ्यांनाच. आज बरेच लोक विषच देतात मला. महिला वर्ग तरी काय करतो आहे, बायका काय करतात घरातल्या की भाजी चिरतात, हां कुठं निवडत बसायचं म्हणतात, चिरतात आणि त्याची भाजी करतात. तर चिरू नका, ते स्वच्छ निवडा. आमची म्हणजे मी लहानपणी जे बघितलं तेही सांगतो तुम्हाला की चवळीची शेंग असो किंवा काही असो ते कधीही कट करून असं कापून नसायची, भेंडी असो ती तोडून टाकलेली असायची अशी. आज आपल्याला डिझाईन लागतात त्याच्या, भेंडीमध्ये डिझाईन वेगवेगळ्या प्रकारे त्याचं ते कापायचं. कोण असं क्रॉसमध्ये कापतंय, कोण सरळ कापतंय, कोण षटकोन आकार तयार करतंय,
तर नसले तरी चालतील, आकार शेवटी चावूनच खायचे आहेत सगळे, सगळे आकार पोटात एकत्र गोळावूनच बसतात, त्यापेक्षा तुम्ही स्वच्छ जितकं तुम्हाला पॉसिबल असेल तेवढं तुम्ही, मग ती कुठलीही शेंगा असो, उसावली असो किंवा काय वरण असो काय असो, बरेच शक्यतो करून तुम्ही उसावरच्या पण शेंगा असतात ना, काय म्हणतात इकडं, पावटा, वाल, वाल म्हणतात, तर त्या शक्यतो करून हाताने तोडून टाका, बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळतील त्याचे. भाज्या अगदी पूर्ण गिर होईपर्यंत शिजवू नका, पूर्ण एकदम जास्त, थोड्याशा कमी शिजवा त्याचाही.